नमस्कार मित्रों, मी प्रवीण कुंभार, प्रवीण कुंभार आर्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो। तर मित्रों, सभोवती आपल्याला अनेक असे प्रश्न पडत असतात, त्यांची उत्तरे आपल्याला मिळतात तर कधी मिळत नाही। तर असाच एक प्रश्न मला परवा एका व्यक्तीने विचारला, तर साबण हे वेगवेगळ्या रंगाचे असतात पण त्यापासून तयार होणारा जो फेस असतो तो फेस पांढऱ्या रंगाचा का असतो? तर याचंच उत्तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मुळामध्ये प्रकाश कशापासून बनला असतो, त्याच्यानंतर जे आपल्याला रंग दिसतात ते रंग नेमकं आपल्याला कशामुळे दिसतात याची माहिती घेणं यासाठी खूप आवश्यक आहे। मुळात प्रकाश हा 7 रंगापासून बनला असतो। म्हणजे आपण एक उदाहरण घेऊ, हा काय आहे, ॲपल आहे, ठीक आहे। तर ह्याला जो लाल रंग कशामुळे प्राप्त झाला हे आपण पाहू। ज्यावेळेला प्रकाशकिरण काय करतात, या ॲपलच्या या पृष्ठभागावरती पडतात, त्यावेळेला हा जो ॲपलचा पृष्ठभाग आहे तो त्या 7 रंगापैकी जे 6 रंग आहेत ते 6 रंग काय करतो, ॲब्सॉर्ब करतो, आणि राहिलेला फक्त जो लाल रंग आहे तो लाल रंग काय करतो, याच्यामधून रिफ्लेक्ट करतो। कोणत्याही पदार्थाचा सरफेस तो काय करतो, लाईट रिफ्लेक्ट करतो, तो कलर आपल्याला दिसतो। हे काय आहे, ॲपल आहे, तर ॲपलवरती काय होतात, किरण पडतात। किरण पडल्यानंतर काय करतो तो, याच्यामधून या सरफेसमधून लाल रंगाची किरण याच्यामधून रिफ्लेक्ट करतो, आणि ते ज्यावेळी आपल्या डोळ्यापर्यंत येतात त्यावेळेला आपल्याला या सफरचंदाचा रंग लाल दिसतो। हे आपल्याला दिसत आहे, हे खेळणं आहे। आता खेळण्याच्या पृष्ठभागावरती ज्यावेळी काय होतात, प्रकाशकिरण पडतं, तर प्रकाशकिरण पडल्यानंतर याच्यामधून गुलाबी रंगाचे जे लाईट आहेत ते काय होतात, याच्यामधून रिफ्लेक्ट होतात, आणि हे ज्यावेळी आपल्याला आपल्या डोळ्यापर्यंत पोचतात त्यावेळेला आपल्याला तो कलर आहे तो कलर गुलाबी दिसतो। बघा, कोणत्याही पदार्थाचा रंग हा त्या पदार्थाच्या पृष्ठभागावरून पडणाऱ्या लाईटच्या फ्रिक्वेन्सीवरती अवलंबून असतो। म्हणजेच आता ज्यावेळी ह्याच्यावरती लाईट पडते, त्यावेळी लाईट पडल्यानंतर याच्यामधून काय होतात, गुलाबी रंगाचे जे लाईट आहे ते लाईट रिफ्लेक्ट होतात, आणि ते ज्यावेळी आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचतात त्यावेळी आपल्याला गुलाबी रंग दिसतो। आता आपण बघूया, आता आपण आपल्या मूळ प्रश्नाकडे येऊया। बघा, साबणाचे आपण कलर बघितले, आपण वेगवेगळ्या कलरचे काय असतात, साबण असतात। ज्यावेळेला आपण साबणापासून फेस तयार करतो तो फेस हा पांढराच का असतो, तर याचं उत्तर आता तुम्हाला समजलं असेल। हातात थोडे पाणी घेतो आणि त्याला साबण लावतो। साबण घेतल्यानंतर साबण, पाणी आणि हवा यांच्यापासून काय होतात, बबल्स तयार होतात। जे बबल्स असतात हे बबल जी 7 रंगाची लाईट असते ती 7 रंगाची लाईट काय करतात, रिफ्लेक्ट करतात, आणि त्यामुळं हा जो फेस असतो तो फेस आपल्याला काय दिसतो, पांढऱ्या रंगाचा दिसतो। बघा, असे आपल्या हातावरती ज्यावेळी आपण फेस करतो, फेस केल्यानंतर आपल्या हातावरती जो फेस असतात त्या फेसमध्ये अनेक हजारो असे काय असतात, बबल्स असतात, आणि त्या बबल्समध्ये ज्यावेळी लाईट पडते, लाईट पडल्यानंतर त्याचं काय होतं, रिफ्लेक्शन होतं, स्कॅटरिंग होतं, आणि स्कॅटरिंग झाल्यानंतर ते वेगवेगळ्या दिशेला असे विखुरले जातात, आणि त्याचा एकत्रित परिणाम म्हणजे जो फेस असतो तो फेस आपल्याला पांढऱ्या रंगाचा दिसतो। थोडक्यात काय, तर साबणाचा जो तयार होणारा जो फेस असतो तो फेस कोणत्याही प्रकारची लाईट ॲब्सॉर्ब करत नाही, तो सर्व लाईट काय करतो, रिफ्लेक्ट करतो, त्यामुळं साबणापासून तयार होणारा जो फेस असतो तो फेस पांढऱ्या रंगाचा असतो। तर तुम्हाला याचं उत्तर आता समजलंच असेल। विज्ञानामधील असेच काही आणखी जर प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता, तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरे मी नक्कीच देण्याचा प्रयत्न करेन। तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा।